नमस्कार, मी डॉक्टर अनिता बेलापूरकर, इग्नो रिजनल सेंटर पुणे आणि प्रोग्राम स्टडी सेंटर 1630 पी पुणे. मागील भागात आपण समावेशन आणि समावेशित शाळा याबद्दल प्राथमिक माहिती बघितली. समावेशनाचा इतिहास, समावेशनाची संकल्पना कशी उदयास आली, समावेशनासंबंधीचे कायदे, समावेशित शाळा, समावेशन कोणाचे व कसे यासंबंधी विस्तृत माहिती बघितली. आज याच भागातलं दुसरं पुष्प म्हणा किंवा दुसरं सेशन आपण बघणार आहोत. समावेशित शाळा याची संकल्पना आपण मागे बघितली, पण मग समावेशित शाळेमध्ये कोणकोण सामील होणार आहेत, तर समावेशन म्हणजे जर सर्व प्रकारचे विद्यार्थी, तर समावेशित शाळेमध्ये देखील सर्व प्रकारचे विद्यार्थी जाऊ शकतात किंवा जाणं हे आवश्यक आहे. यामध्ये विविध भाग तर आहेतच, त्यामधील सगळ्यात महत्त्वाचा, जी विशेष गरजा असणारी मुले, त्यासंबंधी आपण माहिती बघू. आजच्या अध्यापनातील महत्त्वाचे घटक असे असतील, सर्वसामान्य मुले, संवेदन अक्षमता, दृष्टीदोष असणारे विद्यार्थी, कर्णदोष असणारे विद्यार्थी, शारीरिक अक्षमता, अस्थिव्यंग असणारे विद्यार्थी, सेरेब्रल पाल्सी, अध्ययन अक्षमता असणारे अर्थात डिसलेक्सिक, डिसग्राफिक, डिसकॅल्क्युलिक, श्रवण दोष, वाचन दोष, लेखन दोष, गणितीय दोष, बौद्धिक दृष्ट्या आव्हानात्मक, मतिमंद विद्यार्थी, प्रज्ञावान विद्यार्थी, स्वमग्न विद्यार्थी, अवधान अस्थिरता, अतिक्रियाशीलता आणि आवेगशीलता असणारे अर्थात ADHD विद्यार्थी, या सर्वांची आज आपण इथे माहिती बघणार आहोत. ह्या सर्वांचा आपल्याला समावेशित शाळेमध्ये समावेश करावायचा आहे. म्हणूनच म्हणलं की समावेशित शाळेमध्ये सामाजिक दृष्ट्या दुर्बल, आर्थिक दृष्ट्या दुर्बल, सांस्कृतिक भेद असलेले, भाषिक भेद असलेले विद्यार्थी तर असणारच आहेत. या बरोबरच सर्वसामान्य आणि हे सर्व विशेष गरजा असलेले विद्यार्थी यांचा समावेशित शाळेमध्ये समावेश असणार आहे. म्हणूनच आज आपण या महत्त्वाच्या घटकांविषयी अधिक विस्तृत माहिती बघू. हा झाला आपला वर्ग, सर्वसामान्य शाळेचा वर्ग, की जिथे सगळी मुलं शिक्षण घेतात. आता सर्वसामान्य शाळा असं जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा सर्वसामान्य मुले या शाळेत शिक्षण घेतच असतात, किंबहुना ही शाळा त्यांच्यासाठीच असते. मग ही सर्वसामान्य मुलं म्हणजे नेमकं कोण? तर ज्या मुलांचे बुद्धिगुणांक सर्वसामान्य मर्यादेमध्ये असतात. आपण जर प्रसामान्य संभाव्यता वक्र पाहिला, तर जी मुले सेंट्रल किंवा मध्य जागी असतात, मध्यभागी आणि विस्तृतरित्या पसरलेली असतात डावीकडे आणि उजवीकडे, अधिक डावीकडे नाही, अधिक उजवीकडे नाही, थोडक्यात सर्वसामान्य मर्यादेमध्ये त्यांचा बुद्धिगुणांक असतो आणि त्यांची वाढ आणि विकास योग्य त्या मापदंडानुसार होत असतो. मानसिक आणि शारीरिक विकास देखील मापदंडानुसार होतो आणि त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारची अक्षमता नाही अशी सर्व मुले, आणि ह्या मुलांसाठीच सर्वसामान्य शाळा ज्या असतात त्यांच्यामधील भौतिक आणि मानवी संसाधने असतात, अशी मुले म्हणजे सर्वसामान्य मुले. तर ह्या सर्वसामान्य मुलांचा सर्वसामान्य शाळेमध्ये तर समावेश असतोच. त्यामुळे शाळेतील हा एक महत्त्वाचा घटक आहे, सर्वसामान्य मुले, कारण यांच्या इतर मुलांशी असणाऱ्या वागणुकीवर देखील समावेशन कशा रीतीने होणार आहे ते अवलंबून असते. म्हणून सर्वसामान्य शाळेतला महत्त्वाचा घटक म्हणजेच सर्वसामान्य मुले. यानंतर आपण जे म्हटलं की विशेष गरजा असणारी मुले, तर ही विशेष गरजा असणारी मुले म्हणजे नेमकी कोण? बघा, आपल्याला इथे चित्रामध्ये एक मुलगी दिसते की जिला एक तर दिसत नाही किंवा तिचा दृष्टीदोष असल्यामुळे तिची दिसण्याची क्षमता ही अत्यंत कमी आहे, म्हणजेच संवेदन अक्षमता. संवेदन अक्षमता म्हणजे ज्या ज्ञानेंद्रियाद्वारे आपल्याला भोवतालच्या जगाची माहिती होते त्यामधली अतिशय महत्त्वाची ज्ञानेंद्रिय म्हणजे डोळा आणि कान.
त्यामधला डोळा की ज्यामुळे आपल्याला दृष्टी प्राप्त होते, ज्यामुळे आपण चांगल्या रीतीने जग पाहू शकतो, वाचू शकतो आणि सर्व माहिती घेऊ शकतो, शिकू शकतो. थोडक्यात अध्ययन अध्यापन पद्धतीमधला महत्त्वाचा जो आपल्या शरीराचा घटक आहे तो म्हणजे डोळा. त्या डोळ्यानीच किंवा त्या डोळ्यामध्येच दोष असणे की जेणेकरून आपल्याला वाचता येण्यामध्ये अडचणी येणे, दिसण्यामध्ये अडचणी येणे, असे सगळे विद्यार्थी म्हणजे दृष्टी दोष असणारे विद्यार्थी समावेशित शाळेमध्ये आपल्याला हे विद्यार्थी देखील मिळणार आहेत. दृष्टीदोष असणारे विद्यार्थी देखील समावेशित शाळेचा घटक असणार आहे. मग कोण हे? तर पूर्णतः दृष्टीहीन म्हणजे अंध, ज्यांची जन्मताच त्यांच्यामध्ये पाहण्याची क्षमता नसते किंवा अपघातामुळे त्यांची दृष्टी गेलेली असते. आता अपघातामुळे ज्यांची दृष्टी गेलेली असते त्यांना जर आधी दृक्प्रतिमा तयार करण्याची सवय असेल तर तुम्ही त्यांना सांगून ते त्या प्रतिमा तयार करू शकतात, त्याचं आकलन करू शकतात. ऑपरेशनमुळे एखाद्या वेळेस दृष्टी गेली तरी देखील आधीच्या अनुभवावरून ते प्रतिमा तयार करू शकतात. पण जे अंध आहेत, ज्यांची दृष्टी जन्मजात त्यांच्यात पाहण्याची क्षमता नाही, अशा मुलांना आकलन क्षमता किंवा वाचणे किंवा पाहणे किंवा एखादी दृक प्रतिमा कशी तयार करते याचं कुठल्याही प्रकारचं ज्ञान नसतं. अशी सर्व मुले याखेरीज मंद दृष्टी, जी व्यक्ती दैनंदिन व्यवहार तर करू शकते, तिचं दिसण्याचं मान हे थोडंसं असतं, परंतु दृष्टी दोष म्हणजे दिसणे वाचणे या मधला जो जी दृष्टी आवश्यक असते त्या दृष्टी दोषाचं प्रमाण 40% अधिक असतं. त्यामुळे तिला दिसू शकतं, काही व्यवहार ती करू शकते, परंतु रस्त्यावर चालणे, रहदारीच्या रस्त्यावर रस्ता क्रॉस करणे किंवा बाहेरील जगातले व्यवहार, दैनंदिन व्यवहार करणे म्हणजे घरातल्या सगळ्या गोष्टी किंवा इतर काही, पण वाचन क्षमता हिच्यामध्ये नसते. त्यामुळे मंद दृष्टी असलेली आणि अंशतः अंध आवश्यक उपचार करून, समजा डोळ्याचं ऑपरेशन करणं किंवा डोळ्याची पूर्ण चाचणी करून काही ठराविक रीतीने दृष्टी सुधारण्यासाठी उपयोग करण्यासाठी केलेल्या शस्त्रक्रिया, हे सगळे उपचार घेऊन देखील ज्यांची दृष्टी 20/70 कमी असते असे विद्यार्थी सुद्धा आपण दृष्टी दोष असणारे विद्यार्थी याच्यामध्ये त्यांचं गणन करणार. आणि शैक्षणिक दृष्ट्या अंध, आता इतका दृष्टीदोष नाहीये, समजा अंध नाहीये, 40% अधिक दृष्टीदोष नाहीये, 20/70 सुद्धा दृष्टी कमी नाहीये, दृष्टी आहे, बरेचसे व्यवहार करू शकते, परंतु वाचन करण्यास त्यांची त्यांचे डोळे अक्षम असतात, त्यामुळे त्यांना वाचून सांगता येत नाही. त्यांच्यासाठी श्राव्य पद्धती किंवा ध्वनिफितींची आवश्यकता असते, त्या पुरवायला लागतात. अशा मुलांना आपण शैक्षणिक दृष्ट्या अंध असं की स्वतः त्यांना वाचून एखाद्या गोष्टीची माहिती करून घेता येत नाही, म्हणून आपण त्यांना म्हणणार आहोत शैक्षणिक दृष्ट्या अंध. तर हे सर्व विद्यार्थी आपण दृष्टीदोष असणारे विद्यार्थी या प्रकारात मोडणार आहोत. आणि हा एक सर्व समावेशित किंवा समावेशित शाळेचा महत्त्वाचा घटक असणार आहे. आता हे ओळखण्यासाठी आपल्याला पडताळा सूची काय, तर कशावरून ओळखायचं, ही पडताळा सूची निरीक्षणावरून आहे, त्यानंतर तपासणी होईल, त्यानंतर खरं अनुमान मांडता येईल. पण शिक्षकाला किंवा पालकांना जर माहिती करून घ्यायची असेल तर पडताळा सूची काय म्हणते, तर ज्या बालकाच्या ज्या मुलाच्या डोळ्यातून नेहमी पाणी वाहतं किंवा इन्फेक्शन्स त्याला होत असतात, डोळे सुजतात, त्यानंतर डोळे लाल होतात, वारंवार होतात या गोष्टी, वारंवार डोळ्याला सूज येते, वारंवार डोळे लाल होतात, डोळा बंद झाल्यासारखा दिसतो, काही ठिकाणी एक डोळा बंद होतो, काही ठिकाणी दोन्ही डोळे खूप बारीक असतात, त्यानंतर एका डोळ्याने दिसतं, एका डोळ्याचं दृष्टिमान चांगलं असतं, क्षमता चांगली असते, पण वाचण्या इतकी नसते. कधी कधी वाचल्यावर डोळे खूप दुखतात, त्यामुळे मग बालक वाचायचंच टाळतं. आणि मग हे जर लक्षात आलं शिक्षकाच्या किंवा पालकांच्या, तर योग्य ती तपासणी केली जाऊ शकते. अक्षरे व लहान अक्षरे वाचण्यास असमर्थ, म्हणजे मोठ्या मोठ्या पाट्या वाचता येतात पण लहान अक्षरे वाचता येत नाही, याचा अर्थ डोळ्याचा नंबर खूप मोठा आहे, बाकीच्या चाचण्या करणं आवश्यक आहे. आणि कधी कधी
सुरुवातीला दृष्टी असते, परंतु हळूहळू एका किंवा दोन्ही डोळ्याचा जो मधला काळा भाग असतो तो हळूहळू पांढरा होऊ लागतो. यामागे अर्थात काही शास्त्रीय कारणे आहेत, काही जैविक अनुवंशामुळे होतं, काही ॲलर्जी असल्यामुळे होतं, पण ह्या प्रकारे सुद्धा लक्षण दिसू शकतं. आणि फळ्यावरील पुसट दिसणे शाळेमधलं सगळ्यात महत्त्वाचं लक्षण. जर दृष्टिदोष आहे एखाद्या विद्यार्थ्यामध्ये हे जाणून घ्यायचं असेल, तर तो विद्यार्थी जर वारंवार तक्रार करत असेल फळ्यावरचं दिसत नाही मला, तर नक्कीच ओळखावं की याच्यामध्ये काहीतरी दृष्टिदोष आहे. मग तो कदाचित नंबर असल्यामुळे योग्य प्रकारचा चष्मा लावून सुधारून घेता येतो की जो सर्वसामान्य विद्यार्थ्याप्रमाणे शिक्षण घेऊ शकतो, पण त्यापेक्षा जर जास्त असेल तर मग शैक्षणिकदृष्ट्या अंध किंवा दृष्टिदोष असणारे इतर गुणधर्म त्याच्यामध्ये असायची शक्यता असते. आणि या ठराविक लक्षणांमध्ये ह्या गोष्टींचं निरीक्षण जर केलं एका शिक्षकांनी, पालकांनी किंवा जवळच्या व्यक्तीनी, तर त्या मुलामध्ये नेमकं काय आहे याची तपासणी पुढे लवकर होतं आणि दृष्टिदोषाचं निदान लवकर होऊ शकतं. त्यामुळे ही पडताळासूची लक्षात घेऊन अशा प्रकारचं निरीक्षण करणं खूप आवश्यक आहे. आता शाळेमध्ये विचार करता जर शिक्षकाला असं वाटलं की वर्गामध्ये कसं लक्ष देणार, तर ह्या विद्यार्थ्यांचं प्रमाण अतिशय कमी असतं. म्हणजे प्रत्येक वर्गात दृष्टिदोष असणारा विद्यार्थी असेलच असं नाही. त्यामुळे जर असं काही असेल तर ते तुमच्या खूप लवकर लक्षात येण्याची शक्यता असते. तर ही पडताळासूची ही प्राथमिक आहे, ज्या लक्षणांवरून तुम्हाला दृष्टिदोषाचं निदान करता येऊ शकतं. आणि डोळ्याचं इन्फेक्शन, जे मी म्हणजे डोळ्याचा संसर्ग वारंवार होणे. आता त्यांची वैशिष्ट्य काय असतात? आता दृष्टिदोष आहे असं समजलंय, शाळेमध्ये तो मूल ते मूल शिकतंय किंवा शाळेमध्ये तुम्ही त्याचा समावेश केलाय, वैशिष्ट्य काय दिसून येतील आपल्याला? तर मर्यादित भाषिक विकास. अर्थातच शाळेत समावेश पण झालेला आहे, मुख्य प्रवाही शिक्षणामध्ये समावेश झालेला आहे, पण त्यांना दृक अनुभव मिळालेलाच नाहीये, त्यामुळे त्यांचा भाषिक विकास सामान्य मुलांच्या तुलनेमध्ये कमी होतो. मग इथे काय करता येईल? तर इथे त्यांना जास्तीत जास्त श्राव्य पद्धतीचा वापर, जास्तीत जास्त ऐकण्यास सांगणे, जास्तीत जास्त अशी साधनं उपलब्ध करून देणे की जेणेकरून ऐकून ऐकून सामान्य विद्यार्थ्यांशी बोलून संभाषण करून संप्रेषण करून तो सामान्य मुलाप्रमाणे अध्ययन करायचा प्रयत्न जरूर करेल. स्पर्श अवबोध. आता यांना दिसत नाही, त्यामुळे स्पर्श ज्ञानाच्या सहाय्याने विविध संकल्पना आत्मसात करत असतात. ती जन्मापासून करतात जर दृष्टिदोष जन्मापासून असेल तर. आणि स्पर्श ज्ञानाच्या सहाय्याने जर विविध संकल्पना समजत असतील तर आपली ही जबाबदारी आहे की आपण त्यांना त्या संधी उपलब्ध करून देणं जरुरीचं आहे किंवा आवश्यक आहे. सामाजिक कौशल्य आत्मसात करण्यात अडचणी येणार, कारण ज्यांना पाहता येतंय, वाचता येतंय, लिहिता येतंय, दिसतंय, ऐकता येतंय, ह्या सगळ्यांचा सामाजिक विकास बरोबर होत असतो, एकमेकांशी बोलत असतात, त्यांचं संप्रेषण होत असतं, कम्युनिकेशन चांगल्या रीतीने होत असतं आणि त्यांचा विकास हा सर्वसामान्य रीतीने होत असतो. पण इथे महत्त्वाचा भाग दिसणे हा नसल्यामुळे किंवा हा खूप कमी प्रमाणात असल्यामुळे समायोजनात अडचणी येतात. चेहऱ्यावरील हावभावामुळे जे काही शिकलं जातं किंवा इतर वर्तनामुळे, जे आपण म्हणतो की फक्त बोलण्यातून नाही तर आपलं अवघं शरीर बोलत असतं, बॉडी लँग्वेज जी आपण म्हणतो, त्यामुळे जे शिकलं जातं, निसर्गामधल्या गोष्टींमधून जे शिकलं जातं, हे प्रमाण या विद्यार्थ्यामध्ये कमी असल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव वेगळेच येतात, त्यांचं वर्तन वेगळं असतं, ते कुठेतरी वेगळीकडे पाहतात असं सर्वसामान्य लोकांना वाटतं. आणि ते वर्तन लोकांना असं काहीतरी ॲबनॉर्मल, असं काहीतरी विचित्र वाटल्यामुळे सर्वसामान्य मुलं त्यांचा सहजतेने स्वीकार करत नाही. ही ठळकपणे जाणून येणारी वैशिष्ट्य या मुलांची असतात. मग सर्वसमावेशक शाळेमध्ये किंवा समावेशित शाळेमध्ये जर आपल्याला यांचा स्वीकार करायचा असेल किंवा यांचा समावेश करायचा असेल तर आपल्याला काय करायला लागेल त्यांच्यासाठी शैक्षणिक कार्यक्रम? तर सुरुवातीला विशेष शिक्षक, पॅराएज्युकेटर्स, शिक्षक की ज्यांनी प्रशिक्षण घेतले त्या सर्वांना हे लक्षात घेणं आवश्यक आहे की ह्या मुलांना, अर्थात पालकांचा सहभाग घेऊन
त्यांना हालचालींचं प्रशिक्षण देणं आवश्यक आहे. मुक्त हालचाल करणं अशक्य असल्यामुळे हालचालींचं प्रशिक्षण देणं आवश्यक असतं की वर्गामध्ये समजा दोन बाकांमधली जी जागा असते तिथून कसं जाणं आवश्यक आहे, त्याच्यासाठी तू कशा गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे, अंतर हाताने स्पर्श करून इकडे बाक लागतोय डाव्या बाजूला उजव्या बाजूला तर मधल्या भागातून मला कसं जायचंय, हे शाळेमध्ये झालं. शाळेत प्रवेश केल्यापासून म्हणजे शाळेच्या दारापासून अंतर किती आहे हे सगळं त्यांना प्रशिक्षण देणं आवश्यक आहे. याच्यासाठी मार्गदर्शक व्यक्ती असणं आवश्यक आहे सुरुवातीला, लांब काठी की ज्याच्यामुळे समोरचा अडथळा बाजूचा अडथळा हा पटकन लक्षात येऊन त्या अडथळ्यावर धडपडून पडण्याची किंवा इजा होण्याची जी शक्यता असते ती टाळली जाते. आणि काही इलेक्ट्रिक साधने जी आपल्याला निदान करतात किंवा आपल्याला जाणून देतात की काय अडथळा आहे किंवा कशा प्रकारे हालचाल करणं आवश्यक आहे. स्मरण शक्तीचं प्रशिक्षण तर खूप आवश्यक आहे. घरामध्ये जेव्हा ते मूल असतं तेव्हा आई वडील पालक प्रशिक्षण देऊ शकतात की किती स्टेप्स किती पायऱ्या मोजल्यानंतर किती पावलं मोजल्यानंतर ही गोष्ट येणार आहे, तसंच जिन्याच्या पायऱ्या किती हे कसं लक्षात ठेवायचं, कुठल्या बाजूला वळायचंय, डाव्या बाजूला वळलं की माझा वर्ग येणार आहे, डाव्या उजव्या बाजूला वळलं की माझी प्रयोगशाळा असणार आहे, अजून समोर जाऊन आणखीन वळलं की माझी लायब्ररी असणार आहे ग्रंथालय असणार आहे, त्यासाठी पावले कशी मोजायची, त्या गोष्टी लक्षात कशा ठेवायच्या, अंधुकसं दिसत असेल तर समोरच्या प्रकाशातून ज्या काही आकृत्या दिसतात तिथं अडथळा कसा आहे, हे सगळं ह्या गोष्टी लक्षात ठेवायचं स्मरणात ठेवायचं त्या कशा ठेवायच्या याच्यासाठी प्रशिक्षण देण्यासाठी मार्गदर्शक व्यक्ती उपलब्ध करून देणं आवश्यक आहे. अर्थात इथं जे म्हणतो आपण की हे कसं लक्षात ठेवायचं याच्यासाठी समावेशित शाळेमध्ये एक शिक्षक किंवा विशेष शिक्षकाची आवश्यकता नाही तर तुम्ही त्याला एक सर्वसामान्य विद्यार्थ्याचा बडी देऊन त्याद्वारे तुम्हाला हे प्रशिक्षण अतिशय चांगल्या रीतीने देता येईल आणि ते मूल सुद्धा ते उत्साहाने करेल त्याद्वारे. तर दृष्टिदोष असणाऱ्या विद्यार्थ्याला जर तर याचा फायदा होईलच, पण जो सर्वसामान्य विद्यार्थी आहे त्याला देखील दुसऱ्याच्या भावभावनांचा किंवा दुसऱ्याच्या अडचणी सोडवण्यासाठी आपण चांगल्या रीतीने कसे प्रयत्न करायचे याचं प्रशिक्षणच नकळत मिळतं. संवेदनांचं प्रशिक्षण देताना बहुसंवेदन साधनांचा वापर करणं अतिशय आवश्यक आहे. इथे ऑडिओ बुक्सचा वापर करा. त्याच्यानंतर संवेदनांच्या माध्यमातून शिक्षण देताना तुम्ही वेगवेगळ्या साधनांना हाताळू द्या त्यांना. ते खूप आवश्यक आहे की ते स्पर्श संवेदनातून चव संवेदन रुची जे आपण म्हणतो किंवा एखाद्या गोष्टीचा वास घेऊन या सर्व ज्ञानेंद्रियांचा वापर करून ज्ञान चांगल्या रीतीने घेऊ शकेल. स्पर्शातून एखाद्या गोष्टीची माहिती घेणं, चव घेऊन एखाद्या गोष्टीची माहिती घेणं, वासाद्वारे एखाद्या गोष्टीची माहिती घेणं. आपण असं म्हणतो की जेव्हा एखादं ज्ञानेंद्रिय कमकुवत असतं तेव्हा त्या व्यक्तीमध्ये बाकीची सर्व ज्ञानेंद्रिय अतिशय चांगल्या रीतीने किंवा सर्वसामान्य व्यक्तीच्या पेक्षा जास्त क्षमतेने काम करतात किंवा ते उपजतच ज्ञान त्यांना असतं. आणि याच्यात जर प्रशिक्षण शाळेमध्ये मिळालं तर ते अतिशय चांगल्या रीतीने अध्यापन करू शकतात. विविध साधनांचा उपयोग तर अतिशय आवश्यक आहे. यामध्ये तुम्ही हे वाचू शकाल किंवा तुम्ही विविध पुस्तकांमध्ये किंवा चित्राद्वारे माहिती घेऊ शकाल. या अशा विद्यार्थ्यांना आपण लेखन पाठी देऊ शकतो, ब्रेल पुस्तकं उपलब्ध करून देऊ शकतो. गणनासाठी गणित पाठी अतिशय उपयुक्त ठरते. गतिशील काठी अबॅकस तर अतिशय उपयुक्त असं साधन आहे या लोकांसाठी. रबर मॅट इत्यादी अशी विविध साधनं आहे की जी आपण त्यांना शाळेमध्ये उपलब्ध करून देऊ शकतो. याखेरीज हस्ताक्षर मार्गदर्शिका, वाचन स्टँड अशा रीतीने असेल की विद्यार्थ्याला अशा रीतीने तिथे असेल की जर कमी दृष्टिदोष असेल आणि ठराविक अंतरावर उभं राहून जर त्याला ते वाचन करता येत असेल तर त्यानुसार तो वाचन स्टँड किंवा त्यावरतील साहित्य वाचन स्टँड फिरवता येतो किंवा त्याच्यातलं अंतर कमी जास्त करता येतं की जेणेकरून तो विद्यार्थी त्याच्या क्षमतेनुसार वाचू शकतो. टेप रेकॉर्डर अशासाठी की जे शिकवलं जातं शाळेमध्ये ते ऐकून तो विद्यार्थी ज्ञान आत्मसात करू शकतो. आणि ऑडिओ बुक्स अर्थात अशा विद्यार्थ्यांसाठी शासनाने देखील आणि सर्व शाळांमध्ये ऑडिओ बुक्स उपलब्ध करून द्या असं सांगण्यात आलेलं आहे. आणि या दृष्टीने समावेशित शाळेमध्ये जर आपल्याला
दृष्टिदोष असणाऱ्या विद्यार्थ्यांचा समावेश करायचा असेल तर शिक्षकाला सर्वप्रथम कुठल्या लक्षणांमुळे या विद्यार्थ्यामध्ये दृष्टिदोष आहे हे ओळखवलं पाहिजे, त्याचं निदान झालं पाहिजे, योग्य निदान तपासणी, त्यानंतर त्यांची वैशिष्ट्ये काय आहेत आणि त्यानुसार कोणत्या सोयीसुविधा कुठली साधने आपल्याला त्यांना उपलब्ध करून देता येतील आणि त्या साधनांचा वापर कसा करायचा याचं प्रशिक्षण त्यांना देता येईल ह्याची माहिती सामान्य शिक्षकांना देखील असणं आवश्यक आहे. त्यामुळे दृष्टिदोष असणाऱ्यांसाठी आपल्याला यासारख्या असंख्य शैक्षणिक कार्यक्रमांद्वारे ह्या मुलांचा समावेशित शाळेमध्ये समावेश करून घेता येईल. यानंतर विचार केला संवेदन अक्षमतांचा तर सर्वात प्रामुख्याने आहे कर्णदोष असणारे विद्यार्थी. दृष्टिदोष आणि कर्णदोष ही हे असे दोष आहेत किंवा अशा अक्षमता आहेत की ज्यामुळे भोवतालच्या परिसराचं ज्ञान किंवा अध्ययन करणे यामध्ये विद्यार्थ्यांना असंख्य अडथळे येतात. आता कोण हे कर्णदोष असणारे विद्यार्थी? तर ज्या व्यक्तींचा चांगल्या कानातील श्रवण ऱ्हास 60 डेसिबल किंवा त्यापेक्षा अधिक असतो अशी व्यक्ती कर्णबधिर असते. हे अपंग कायदा PWD 1995 नुसार ही व्याख्या आपण करू शकतो. श्रवण दोषाचं वर्गीकरण वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी असं केलेलं आहे की 0 ते 25 डेसिबल जे आपण श्रवण क्षमता मोजण्याचं किंवा त्याचं मापन करण्याचं जे एकक आहे डेसिबल, 60 डेसिबल किंवा त्यापेक्षा अधिक श्रवण ऱ्हास असं आपण म्हटलं, मग 0 ते 25 डेसिबल श्रवण दोषाचं श्रवण तीव्रता सामान्य श्रवण दोष नाही, 26 ते 40 सौम्य श्रवण दोष, 41 ते 55 मध्यम श्रवण दोष, 55 ते 70 मध्यम ते तीव्र श्रवण दोष, 71 ते 90 तीव्र श्रवण दोष आणि 99 आणि त्याच्या पुढे जर असेल तो अतितीव्र श्रवण दोष. या किंवा यापैकी कुठल्याही प्रकारची अक्षमता असणारे विद्यार्थी देखील तुमच्या समावेशित शाळेचा घटक असू शकणार आहेत. समावेशित शाळा कायदा किंवा आपण जो म्हणतो सॅलेमनचा स्टेटमेंट ज्याबद्दल आपण माहिती पाहिली त्यानुसार आपला देश देखील आपल्या देशातील सर्व शाळा समावेशित शाळा आहेत आणि शाळांमध्ये सर्व प्रकारचे विद्यार्थ्यांना प्रवेश देणं बंधनकारक आहे. त्यामुळे आपल्याला ह्या सर्व विद्यार्थ्यांची माहिती असणं एक शिक्षक म्हणून अतिशय आवश्यक ठरत. कर्णदोष असणारे विद्यार्थी कसे ओळखाल? तर सामान्य जी सारखी तक्रार पालकांना येत असेल त्या बालकाची की कान सतत दुखतो, सर्दीमुळे ऐकू कमी येतं, सर्दी झाली की कमी होतं ऐकणं, तर असं म्हटलं जातं की सर्दी आहे राहू दे होईल नंतर कमी, पण ते वाढत जातं कधी कधी. कान सुजतो आणि खाजवतो, थोडक्यात कानामध्ये संसर्ग होतो, कान फुटतो, मोठ्याने बोलले तरच ऐकू येतं, लहान मुलापासून हे लक्षात येतं, कधी कधी लहान मुलं आपण साधी चुटकी वाजवलं तरी आपल्याकडे बघत नाही, हे पालकांना निरीक्षणातून समजणं आवश्यक आहे. कधी कधी सुरुवातीला श्रवण क्षमता असते, हळूहळू त्याच्यामध्ये ऱ्हास होत जातो, हे शिक्षकाला किंवा आसपासच्या विद्यार्थ्यांना देखील जाणून येऊ शकतं या ठराविक लक्षणांमुळे. ऐकण्यासाठी काय एक कान पुढे करणं, कारण ऐकून असेल तर आपण कान देऊन ऐकतो असं जे म्हणतो त्यानुसार वर्तन करणं, भरभर बोललं तर काहीच न समजणं, कारण ऐकू आधीच कमी येत असतं, त्याच्यात भरभर बोलण्यामुळे त्याचा अर्थ लावणं अतिशय कठीण जातं. आणि निरीक्षण करून अशा लोकांचा व्यक्ती अभ्यास करून आपल्याला कर्णदोष असणारे विद्यार्थी ओळखता येऊ शकतात. कर्णदोष असणारे विद्यार्थी पालक निरीक्षण करून ओळखू शकतात आणि शिक्षक जेव्हा वर्गात येतं मूल तेव्हा देखील एकंदर त्याच्या वर्तनावरून, वारंवार कानदुखीच्या तक्रारीवरून आणि इतरही लक्षणांवरून कर्णदोष शिक्षक ओळखू शकतो. आता कर्णदोष असणारे मुलं जर तुमच्या वर्गामध्ये असतील आणि त्यांचं आपल्याला समावेशन करायचं आहे तर समावेशित शाळेमध्ये आपल्याला काय शैक्षणिक उपक्रम त्यांच्यासाठी राबवता येतील? संप्रेषण कौशल्य विकसन,
समावेशनामध्ये कर्णदोष असणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रश्न असा असतो की त्यांना दिसत असतं, ओठांच्या हालचाली पाहून पाहून ते बोलायचा प्रयत्न करतात, पण ऐकू येण्याचं किंवा श्रवणाचं प्रमाण जितकं, श्रवण ऱ्हास जितकं अधिक तितकं त्यांना संभाषण क्षमता किंवा संप्रेषण कौशल्यांचं विकसन होत नाही, कारण बोलता येत नाही. ऐकून बोलणं लहान मूल जे इमिटेशन, जे निरीक्षण आणि अनुकरण पद्धतीचा वापर करून बोलायला शिकत असतं, लिप मुवमेंट्स, ओठांच्या हालचालीवरचं निरीक्षण करून आणि ऐकून, त्याचाच यांच्यामध्ये अभाव असतो आणि त्यामुळे संप्रेषण कौशल्यांचं विकसन होत नाही. आणि ते विकसन कसं व्हायचं त्याच्यासाठी त्यांना प्रशिक्षण देणं आवश्यक असतं, त्यांना विद्यार्थ्यांमध्ये मिसळू द्या, त्यांच्यासमोर सावकाश आणि ओठांच्या हालचाली अशा रीतीने करून बोला की त्याला त्याचा अर्थ लावता येईल, आणि हळूहळू जेव्हा अर्थ लावता येईल तेव्हा तो शिक्षकांशी आणि बाकीच्या मुलांशी बोलायला शिकेल, आणि जेव्हा शाळेमध्ये एक समाज म्हणून तो बोलायला शिकेल तेव्हा तो समाजामध्ये संप्रेषण कौशल्यांचं विकसन त्याच्यामध्ये होऊ शकतो. खुणांची पद्धत, जरी शिक्षक समावेशित शाळेचा असला, जरी सर्वसामान्य विद्यार्थ्यांना शिकवत असला, तरी एक खुणांची भाषा किंवा खुणांची पद्धत विकसित करणं, मौखिक पद्धत जिथे मी म्हटलं की ओठांच्या हालचालीवरून समजून घेण्याची जी पद्धत असते ती विकसित करणं आवश्यक आहे. त्यांचा भाषेचा विकास होण्यासाठी त्यांना जास्तीत जास्त चित्रे आणि लिपी, चित्रे आणि लिपी याचा वापर करून त्यांच्याशी वारंवार बोलून, की जेणेकरून त्याच ओठांच्या हालचाली आणि तसेच आविर्भाव यावरून तो शब्दांचा अर्थ लावायला शिकेल. ज्यांना थोडंफार ऐकू येतं त्यांच्याशी अधिकाधिक बोलून त्यांच्यातील संप्रेषण कौशल्यांचं विकसन अधिकाधिक होऊ शकतं. त्यानंतर त्यांचा बौद्धिक विकास करण्यासाठी, अर्थातच जेव्हा तुम्ही त्यांच्या पद्धतीनुसार त्यांना अध्ययन अध्यापन पद्धतींचा वापर कराल, तेव्हा त्यांचा, जेव्हा त्यांना या सगळ्या माध्यमाद्वारे अध्ययन होऊ शकेल किंवा ज्ञान होऊ शकेल किंवा आकलन होऊ शकेल एखाद्या गोष्टीचं, तेव्हा त्यांचा बौद्धिक विकास होऊ शकेल. विविध अध्यापन पद्धतींचा वापर, की कर्णदोष असणाऱ्या पद्धत असणाऱ्या मुलांसाठीच्या ज्या विविध अध्यापन पद्धती आहेत त्यांचा वापर करणं, त्यांचा अधिकाधिक वापर करणं अतिशय आवश्यक ठरतं. आणि या खेरीज शैक्षणिक साधनांचा वापर तर अत्यावश्यक ठरतो. श्रवण यंत्र त्याच्या श्रवण ऱ्हासानुसार त्याला उपलब्ध करून देणं, समूह श्रवण यंत्राचा वापर, वाचा सुधार यंत्राचा वापर, ऑडिओमीटर इत्यादी अनेक गोष्टींचा उपयोग करून समावेशित शाळेमध्ये आपल्याला कर्णबधिर किंवा कर्णदोष असणाऱ्या विद्यार्थ्यांचं यशस्वीरित्या समायोजन करता येऊ शकेल. आता यांची वैशिष्ट्य काय असतात यानुसार आपल्याला हे शैक्षणिक कार्यक्रम राबवायचे. संप्रेषणाची कार्यक्षम शाब्दिक संप्रेषणासाठी असतात, म्हणून आपल्याला त्यांना संप्रेषण विकास करायचा आहे. भावनिक वर्तनात त्यांच्या खूप फरक पडतो, कारण संप्रेषणाचा विकास नाही होत, त्यामुळे एक शिक्षक म्हणून आपण त्यांचा भावनिक विकास चांगल्या रीतीने होऊ देण्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे. भाषा विकास करता येणं अतिशय आवश्यक आहे. स्वसंकल्पनांचं विकसन करणं आवश्यक आहे. आणि एकूणच ह्या सर्व वैशिष्ट्यांना चांगल्या लक्षणांमध्ये, चांगल्या पद्धतींमध्ये त्याचं बदलून कर्णबधिर मुलांना आपल्याला समावेशित शाळेमध्ये समावेश करता येतो. यानंतर संवेदन क्षमता असणाऱ्या विद्यार्थ्यानंतर शारीरिक क्षमता. आता शारीरिक क्षमता असणाऱ्या विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास हा सर्वसामान्य मुलाप्रमाणे, थोडक्यात अस्थिव्यंग असणाऱ्या विद्यार्थ्यांचा तर सर्वसामान्य मुलाप्रमाणे असतो, त्यामुळे त्यांच्या अध्ययन अध्यापनात किंवा त्यांना शाळेमध्ये येणाऱ्या प्रमुख अडचणीमध्ये भौतिक साधनांचा जास्त उपयोग असतो, करायला लागतो, कारण अस्थिव्यंग असणारे विद्यार्थी सामान्य असू शकतात, त्यामुळे आपल्याला त्यांना बौद्धिक दृष्टीने प्रशिक्षण किंवा वेगळी सहाय्य न देता त्यांना आपल्याला महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत, जसं अस्थिव्यंग असणारे विद्यार्थी म्हणजे सांधे स्नायू
हाडे यांच्यामध्ये निर्माण झालेल्या दोषामुळे हात आणि पाय यांच्या हालचालीवर व कार्यशीलतेवर येणाऱ्या मर्यादा, त्याला आपण अस्थिव्यंगत्व असं म्हणतो. शारीरिकदृष्ट्या ओळख कशी, तर पायऱ्यांची चढ उतार करताना आणि कधी कधी सुरुवातीला बालकाला चालता येत असतं, पण हळूहळू स्नायूच्या अकाली झिजे सांध्यांच्या झिजेमुळे किंवा स्नायूमधल्या काही समस्यांमुळे पुढे पुढे हा दोष वाढत जातो आणि पायऱ्यांची चढ उतार करताना आणि बसमधून गर्दीतून प्रवास करण्यात अडचणी येणे, शारीरिक असंतुलन असणे, त्यानंतर अस्थिव्यंग असताना शाळेपर्यंत पोहोचण्यात त्यांना अडचणी येतात, कारण कोण नेणार, बसमध्ये चढून जर जायचं असेल तर बसमध्ये कसं चढणार, वर्गात व्यवस्थित बसता येणार नाही कारण समावेशित शाळेमध्ये किंवा सर्वसामान्य शाळेमध्ये वर्गामध्ये बाक असतात, त्याची रचना सामान्य मुलांना बसण्यासारखी असते. अस्थिव्यंग असणारे ज्यांच्या पायामध्ये व्यंग आहे, ज्यांच्या हातामध्ये व्यंग आहे, अशा प्रकारच्या विद्यार्थ्यांना वर्गात व्यवस्थित बसता येत नाही. इथं जर भौतिक साधनांची कमतरता असेल तर त्यांना वर्गामध्ये बसणंही अवघड जातं, तर शिकणं त्याहून पुढे. शाळेमध्ये वावरणं कठीण जातं. वर्गामध्ये समजा कोणी आणून बसवलं तर तिथून पुढे काही ज्या गोष्टी असतात, प्रयोगशाळेत जाणं आहे, ग्रंथालयात जाणं आहे, इतर काही गोष्टींसाठी बाहेर पडणं आहे, असं वावरणं त्यांना कठीण जातं. आणि अशा प्रकारचा विद्यार्थी दिसला, व्यंग दिसलं की हेटा, आणि ही हा जो सहज भाव आहे हा असतोच, आणि त्यामुळे या विद्यार्थ्यांची हेटाळणी केली जाते. भौतिक सुविधा काय पुरवल्या, कारण आत्ताच आपण म्हटलं की बौद्धिक विकास यांचा सर्वसामान्य मुलाप्रमाणे झालेला असतो, यांना मुख्य आवश्यकता असते की भौतिक संसाधनांची. तर शाळेचा परिसर अडथळा विरहित असावा. शाळा अशी असावी की जिथे पुढे गेलं की कुठेतरी पायरी येते समजत नाही, कुठेतरी एखादा फलक लावलेला आहे की तो मध्येच आलेला आहे, अशा प्रकारे शाळेचा परिसर नसावा, तो अडथळा विरहित असावा. कुठल्याही शाळेमध्ये आता शासनाद्वारे रॅम्प किंवा उतरण ही अनिवार्य केलेली आहे. शाळेचं जे आपण मापन होतं, शाळेच्या सगळ्या गोष्टींचं जे आपण म्हणतो, शाळेची तपासणी करताना किंवा शाळेचं मूल्यांकन करताना या गोष्टींचा जरूर विचार केला जातो. उतरण कशाला हवी, तर व्हीलचेअरमध्ये ते बालक येत असेल तर त्याला पायऱ्या चढता येणार नाही, तर व्हीलचेअरमध्ये तो येऊ शकेल. जिथे शक्य असेल तिथं लिफ्टचा किंवा लिफ्टची सुविधा उपलब्ध करून दिलेली सुद्धा चालेल. भिंतींना कठडे असावेत, कारण अस्थिव्यंग असताना हाताला धरून किंवा हाताने धरून कुठेतरी त्याला या प्रकारचा सहारा. आणि थोडक्यात इथे सुद्धा अस्थिव्यंग असणारे विद्यार्थी सुद्धा किती असणार आहेत आपल्या शाळेमध्ये, तर 1%. तर मग अशा विद्यार्थ्यांसाठी जर तुमची शाळा बहुमजली असेल, 2 मजली, 1 मजली, 3 मजली, तर ज्या वर्गामध्ये असा विद्यार्थी आहे तो वर्ग तळमजल्यावर, त्याची त्या वर्षासाठी तो वर्ग तळमजल्यावर हलवावा. समज तो विद्यार्थी आज 5वीत आलेला आहे, 5वीचा वर्ग तुमच्या शाळेचा तळमजल्यावर असेल, तो जेव्हा 6वीत जाईल तेव्हा 6वीचा वर्ग तळमजल्यावर येईल, जेव्हा 7वीत जाईल तेव्हा 7वीचा वर्ग तळमजल्यावर येईल. अशा रीतीने त्याला आहे त्या सुविधेमध्येच आपण सोयी सुविधा उपलब्ध करून देऊ शकतो. त्याच्यासाठी वेगळी आसन व्यवस्था वर्गामध्ये शक्य असेल तर जरूर करावी. व्हीलचेअर सारखा जर अस्थिव्यंग असेल तर, किंवा हाताचं काही व्यंग असेल तर त्यानुसार काही जे बदल करता येतील ते बदल अवश्य करावेत. वर्गखोली आकाराने मोठी असावी. जर व्हीलचेअरवर ते बालक येत असेल तर त्याला 2 बाकामधून जायचं अंतर तेवढं असणं आवश्यक आहे. त्यानुसार जो तुमच्या शाळेमधला सर्वात मोठा वर्ग आहे किंवा सर्वात मोठी वर्गखोली आहे त्याचा आपण जरूर वापर करावा, ज्या वर्गामध्ये अशा प्रकारची मुले किंवा अशा प्रकारचा तो विद्यार्थी असेल त्या वर्गासाठी. खास करून शौचालय व्यवस्था तर योग्य असावीच, कारण ह्या मुलांना इथे देखील खूप समस्या येतात. आणि आता शासनाने प्रत्येक शाळेमध्ये पाश्चात्य शौचालय असणं आवश्यक केलेलं आहे, की कमोड सिस्टीममुळे अशा विद्यार्थ्यांना, आणि फक्त एवढंच असणं आवश्यक नाही तर त्यांचा हात पोहोचेल अशा रीतीने नॅपकिन्स ठेवणं किंवा त्यांचा हात पोहोचेल अशा उंचीवर नळ असणं, ह्या सर्व गोष्टींचा
विचार शौचालयामध्ये केलेला असावा, अशी व्यवस्था योग्य रीतीने असावी. वर्गाला उंबरठा नसावा, कारण अस्थिभंग असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उंबरठा, पहिली गोष्ट तर व्हीलचेअर, दुसरी गोष्ट जरी तो स्टिक्सचा किंवा आणखी कशाचा वापर करून चालत असेल तरी देखील उंबरा हा त्याच्या चालण्यामध्ये अडथळा निर्माण करू शकतो. त्यामुळे वर्गाला उंबरठा नसावा आणि शाळेपर्यंत येण्यासाठी वाहनांची सोय जर असेल, शाळा करून देत असेल, तर फारच चांगल्या रीतीने तो वर्गामध्ये येऊ शकेल. आणि बसमध्ये चढताना किंवा इतर ठिकाणी बसमध्ये सुद्धा रॅम्पचा किंवा आपण जे म्हणतो रेडीमेड मेटल रॅम्प असतो, अशा प्रकारे आपण जे त्यांना उपलब्ध करून देऊ शकतो. थोडक्यामध्ये अस्थिभंग असणाऱ्या विद्यार्थ्यांचा समावेश आपल्याला जर शाळेत करायचा असेल तर या सर्व सोयी सुविधा शाळेमध्ये उपलब्ध करून देणं जास्त फायद्याचं ठरतं. आणि व्हीलचेअरवर विद्यार्थी आला, त्यांनी स्टिक्स वापरलेले, त्यांनी अजून काही साधनं वापरलेली, तर या सगळ्या साधनं ठेवायला त्याला आपल्या वर्गामध्ये योग्य ती जागा देखील उपलब्ध करून द्यावी. हे झालं संवेदन अक्षमता आणि शारीरिक अक्षमता. अध्ययन अक्षमता अतिशय महत्वाची, 6% विद्यार्थी तुमच्या वर्गातील अध्ययन अक्षम असू शकतात. काही वेळा ती लक्षात सुद्धा येत नाही आणि वयानुसार किंवा बौद्धिक विकासानुसार ती मावळते, पण काही विद्यार्थ्यांमध्ये, काही मुलांमध्ये अध्ययन अक्षमतेचं प्रमाण जास्त असल्यामुळे तुम्हाला योग्य रीतीने त्याचे शैक्षणिक कार्यक्रम त्याच्यासाठी आयोजित करणं अतिशय आवश्यक ठरतं. आता अध्ययन अक्षमता बघताना या ठराविक चित्रांवरून आपल्या लक्षात येईल की कुठल्या प्रकारची अध्ययन अक्षमता असू शकते, तुमच्या वर्गामध्ये कुठल्या प्रकारची अध्ययन अक्षम मुले असू शकतात. आपण जर या आकृत्यांचं, या चित्रांचं निरीक्षण केलं तर आपल्या सहज लक्षात येईल की अध्ययन अक्षमतेमध्ये वाचन दोष, डिसलेक्सिया, लेखन दोष, डिसग्राफिया आणि गणितीय दोष किंवा गणन दोष, डिसकॅल्क्युलिया, हे अतिशय सामान्य रीतीने सर्व वर्गामध्ये आढळणाऱ्या अध्ययन अक्षमता आहेत की ज्यामुळे त्यांना सर्वसामान्य विद्यार्थ्यांमुळे विद्यार्थ्यांप्रमाणे अध्ययन करण्यामध्ये अडचणी येऊ शकतात. मग अशा विद्यार्थ्यांची लक्षणे आपण पहिल्यांदा जाणून घेऊयात. अध्ययन अक्षमता सुरुवातीला डिसलेक्सिया, वाचन दोष. मग या विद्यार्थ्यांचं वाचन अत्यंत सावकाश असतं, कारण त्यांना अक्षर लावायलाच पहिल्यांदा खूप प्रश्न येतो. सुरुवातीला अक्षर, मग त्याच्यावरून शब्द तयार झालेले, मग त्याचा अर्थ लावणे, ह्या सर्व प्रक्रियेमध्ये वेळ लागल्यामुळे त्यांचं वाचन सावकाश असतं. ते शब्द तर वाचतात, परंतु शब्दापासून वाक्य तयार होतं आणि नंतर त्या वाक्याचा अर्थ लावणं, ते समजून घेणं, याच्यामध्ये त्यांना अडचणी येतात. आणि शब्दाचा अर्थ लावणं किंवा वाचलेलं समजण्यातच अडचणी आल्यामुळे, अर्थातच त्याचं आकलन न झाल्यामुळे, एक्सप्रेशन जे व्यक्त करणं, ह्याच्यामध्ये खूप अडचणी येतात आणि त्यांना आपले म्हणणे चांगल्या रीतीने व्यक्त करता येत नाही. त्यानंतर वाचताना मध्येच मग अक्षर किंवा शब्द वाचलं तर जातं, पण वाचताना अक्षरे शब्द गाळले जातात. सारख्या दिसणाऱ्या अक्षरांचा कायम गोंधळ होतो, बी का डी इंग्लिश अक्षरामध्ये किंवा मराठी अक्षरांमध्ये की सुद्धा जे सारखे दिसतात ते अक्षर वाचताना गोंधळ उडतो. म्हणजे थोडक्यात आपण लक्षणं जर लक्षात आली किंवा शिक्षक म्हणून समावेशित शाळेमध्ये जर आपण असू, तर ह्या गोष्टी जर कोणाच्या मध्ये आपल्याला आढळल्या एखाद्या विद्यार्थ्यामध्ये, तर जरूर निदान करणं आवश्यक आहे. त्यानंतर लेखन दोष. वर्गामध्ये असताना आपण बऱ्याचशा गोष्टी विद्यार्थ्यांना लिहायला सांगतो, तेव्हा लेखनाचा वेग या विद्यार्थ्यांचा अतिशय कमी असतो, किंवा सारखं सारखं सांगतात की अजून लिहायचं राहिलंय, किंवा कधी कधी त्यांना ते पण सांगता येत नाही किंवा सांगायचं समजत नाही आणि मग त्यांची वही अपूर्ण राहते. दोन शब्द, दोन अक्षर यातील अंतर अयोग्य, कसं तरी गिचमीड लिहिलं असतं. सुरुवातीला आपल्याला वाटतं की त्याचं अक्षरच चांगलं नाही, पण नंतर लक्षात येतं की त्याला लिहिण्यातच अडचणी येत आहेत. शब्दांच्या अक्षरांच्या क्रमाची अदलाबदल करणं. शब्द लिहितानाच खूप अक्षरांची अदलाबदल केली जाते आणि हा लेखन दोष जितका सिव्हिअर किंवा जितका तीव्र, तितक्या ह्या लक्षणांची तीव्रता वाढते. लिहिताना अक्षर वाढवणं, जसं वाचताना अक्षरां गाळली जातात, तशी ते लिहिताना अक्षर वाढवणं किंवा गाळली जातात. आणि फळ्यावरचं बघून लिहिताना येणं, फळ्यावरचे थोडक्यामध्ये वाचन लेखन हे सगळं एकत्र रीतीने येऊन त्यांना अध्ययनामध्ये अडचणी येतात.
हे लक्षात घेणं खूप आवश्यक आहे की हे दोष जे सगळे आहेत ते प्राथमिक स्तरावर लक्षात आले तर त्या दृष्टीने त्या विद्यार्थ्यांना योग्य असं प्रशिक्षण देणं अतिशय सोपं पडतं. जसं जसं बालक मोठं होत जातं तसं तसं कधी कधी हे दोष निघून जातात सरावाने, किंवा कधी कधी हे दोष गंभीर स्वरूप धारण करतात आणि मग अध्ययनाच्या क्षमतेवरच खूप फरक पडतो. अक्षर सुवाच्य तर या लोकांचं असणं आवश्यक अगदीच अशक्य असतं. त्यानंतरचा तिसरा जो आपण अध्ययन क्षमता पाहिली किंवा तिसरा जो दोष पाहिला तो गणन दोष किंवा गणितीय दोष, अर्थात गणनाशी संबंधित सगळ्या क्षमतांमध्ये यांना अडचणी येतात. थोडक्यामध्ये अधिक वजा किती टक्के किंवा स्वल्पविराम किंवा पूर्ण अशा चिन्हांमध्ये खूप गोंधळ उडतो की कुठलं चिन्ह कुठं वापरायचं. आता इथं तुम्हाला आठवत असेल मागच्या सेशनमध्ये सुद्धा आपण याचा उल्लेख केला होता, तारे जमीन पर असं जर तुम्ही सिनेमा पाहिला होता त्याच्यामध्ये एक छान त्याचं इमॅजिनेशन किंवा कल्पन केलेलं आहे की तो गणिताचा पेपर लिहित असतो आणि मग ते हे गुणिले किती ते अधिक किती याचा इतका त्याचा गोंधळ उडतो की तो काहीतरी चुकीचं करतो आणि त्याच्या मनातली प्रोसेस काहीतरी वेगळीच चालू असते. हे अतिशय रंजक रीतीने सांगितलेलं आहे, परंतु खरोखरच या विद्यार्थ्यांमध्ये असा चिन्हांमध्ये गोंधळ उडतो आणि त्यामुळे जे गणन असतं तेच यशस्वी होत नाही. अंकांची अक्षरे रूपे लिहिता येत नाही, जसं 13 लिहायचं का 31 लिहायचं, अंक मोजताना चुकतात. त्यानंतर संख्यांमधली अंकांची स्थानिक किंमत, त्याचं स्थान कुठे आहे त्या संख्येचं, याचंच आकलन होत नाही आणि त्यामुळे मग उदाहरणं सोडवण्यात अतिशय अडचणी येतात. हातचे घेणं, आपण बेरीज करताना जो हातचा घेतो, वजाबाकी करताना, हे जे हातचं घेणं ही संकल्पना तर त्यांना कधीच समजत नाही किंवा खूप अडचणी येतात. आणि हे सगळ्या गोष्टींमध्ये अडचणी आल्यामुळे नैसर्गिकच रित्या जी आपण मूलभूत क्रिया गणिती मूलभूत क्रिया म्हणतो, वजाबाकी भागाकार गुणाकार या त्यांना करता येत नाही आणि दिशा समजत नाही, तर या संदर्भात क्रम लक्षात राहत नाही आणि हे सगळं असल्यामुळे अर्थात शाब्दिक उदाहरणं त्यांना सोडवता येत नाही. ह्या सर्व गोष्टी आपल्याला निरीक्षण करून लक्षात येतात, त्यानुसार निदान करता येते आणि त्यानुसार शैक्षणिक उपक्रम राबवले जाऊ शकतात. ह्या सगळ्या गोष्टींमुळे, ह्या अक्षमता असल्यामुळे थोडक्यात अध्ययन अक्षमता, वाचता येण्यात अडचणी येतात, गणन करण्यात अडचणी येतात, लेखन करण्यात अडचणी येतात आणि त्यामुळे त्यांच्या सामाजिकरणात काय अडथळे येतात, तर सामाजिक अवगत होत नाही, शब्दांचे अर्थच लागत नाही, आकलन होत नाही, सामाजिक चालीरीती कळत नाहीत, समाजातील इतर घटकांशी योग्य रीतीने संभाषण साधता येत नाही, एकांगी असतात, एकाकी असतात आणि बाकीचे विद्यार्थी त्यांची अर्थातच स्तर उडवायचा प्रयत्न करतात, कारण अरे असं कसं तुला साधं येत नाही, अशा रीतीने शिक्षकांकडून नकळत हे टाळणी केली जाते आणि त्याचंच अनुकरण करून इतर विद्यार्थी त्याच्याशी वागत असतात. अशाब्दिक संकेतांचं आकलन होत नाही, कारण त्यांना समजतच नाही की हे काय म्हणतात, दिशांचं क्रमाचं या सगळ्या गोष्टींचं आकलन होत नाही आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे समाजात मिसळणं अतिशय अवघड होऊन बसतं, आत्मविश्वास गमावला जातो आणि सामाजिक कौशल्यांचा विकास होत नाही. वर्तन समस्या होतात, कारण हेटाळणी केली जाते, किती सहन करणार आणि मधून कुठेतरी स्फोट होतो आणि त्याचं वर्तन अतिशय विचित्र असं वर्गामध्ये येऊ शकतं, त्यामुळे ती अतिशय चंचल आणि अस्थिर असतात, कारण नेमकं काय करावं तेच त्यांना समजत नाही आणि समाजीकरणात अडथळे येतात, संप्रेषणात अडथळे येतात, दुसऱ्याशी बोलण्यामध्ये अडथळे येतात, त्यामुळे त्यांना मित्र चेष्टा करत असल्यामुळे ही मुले एकाकी पडतात आणि त्यामुळे त्यांना इतरांचं अनुकरण करणंही जमत नाही आणि अतिशय अव्यवस्थित, कारण क्रम समजत नाही, स्वतःचा कसा व्यवस्थित कशा प्रकारे आपण स्वतः राहायचं ह्या संबंधी त्यांना समजत नाही आणि त्यामुळे ते गमाळे आणि अव्यवस्थित असतात. मग आता त्यांचं शिक्षण करताना आपण कुठल्या गोष्टींचा वापर करायला पाहिजे किंवा कुठल्या उपाययोजना केल्या पाहिजे याच्यामध्ये विचार करता, वाचन दोष सुधारण्यासाठी, वाचन दोष आहे पण कुठल्या प्रकारचं प्रशिक्षण दिलं, कुठल्या प्रकारे सराव घेऊन
घेतला की सुधारले जातील ते मुलं, तर वाचनाच्या आदर्श पद्धती मुलांना समजावून सांगाव्यात, दुसऱ्या मुलांना वाचायला सांगा त्यांच्या समोर, स्वतः वाचा, वाचनाचं रेकॉर्डिंग करून त्या चुका लक्षात आणून द्या की असं वाचलं म्हणजे कसं लक्षात येत आहे, कसं वाचायला पाहिजे, त्याच्या स्वतःच्या चुका त्याच्या लक्षात येणं आवश्यक आहे. सुरुवातीला आपण चुका लक्षात आणून देणं आणि नंतर त्यांनीच त्याचं स्वतःचं कुठे चुकतंय हे जाणून घेणं हे पण अतिशय महत्त्वाचं आहे. त्यांच्या आवडीचे विषय वाचनासाठी जावेत. कदाचित एखाद्या विषयाची त्याला आवड नसेल तर तो अजून वाचण्यामध्ये अडचणी त्याच्या येऊ शकतात आणि त्यानुसार सुरुवात करताना आवडीचे विषय वाचनासाठी द्यावेत की जेणेकरून त्याची उत्सुकता निर्माण होऊन तो वाचायचा प्रयत्न करेल आणि मग स्वतःचं वाचन सुधारेल. आता लेखन दोष जर एखाद्या मुलामध्ये असेल तर काय आपल्याला करता येईल लेखन दोष सुधारण्यासाठीचे उपाय? तर अक्षरांचं महत्व सांगून सुवाच्य अक्षर, जे वाचनीय अक्षर आहे, जे स्टँडर्ड किंवा प्रमाण अक्षर आहे, अशा अक्षरांच्या पाट्या, अक्षरांचे स्लेट्स जे असतात, अंकलिपी, त्याची चित्र आणि त्याचं अंक, हे सगळं त्यांना दाखवणं की अक्षर किती महत्वाचे आहे, त्याच्यापासून शब्द बनतो, त्या शब्दांमुळे आपल्याला ओळख होते विविध गोष्टींची, हे सगळं सांगून त्याला सुवाच्य अक्षर दाखवणे, सरळ रेषेत लिहिण्याचा परत परत सराव करणे, स्लेट पाट्या ज्या असतात त्या गिरवण्याच्या पाट्या, या सगळ्या गोष्टींचा इथे उपयोग करणं अतिशय आवश्यक आहे. सरळ आडव्या रेषा, सरळ उभ्या रेषा काढायला शिकवणं, हस्ताक्षर स्पर्धा घेऊन प्रेरित करणं, लेखनाचं कौतुक करून प्रेरणा देतं, हेटाळणी न करता चिकाटीने तू आज चांगलं लिहिलेलं आहेस, अजून चांगलं लिहिता येईल उद्या, अजून छान होईल तुझं अक्षर, असं त्याला वारंवार प्रेरणा देऊन आपल्याला लेखन दोष त्याच्यातले सुधारता येऊ शकतात. गणितीय दोष सुधारणं थोडंसं अवघड जातं. गणितीय दोष सुधारायला बऱ्याच प्रकारे प्रयत्न आणि चिकाटीने प्रयत्न करायला लागतात. तर गणित दोष, गणितीय दोष, गणन दोष सुद्धा सुधारले जाऊ शकतात. अंकांचा सराव करून घ्यावा. अंक मोजणे, अंक वाचणे, अंक लिहिणे, अंकांमध्ये जी गडबड होतीये ती कशी कमी करता येईल याच्यासाठी सराव असणं आवश्यक आहे. अंकामध्ये एखादा नंबर कसा लिहिणं आणि अक्षरामध्ये कसा लिहावा याचा देखील मार्गदर्शन करावं, प्रात्यक्षिक दाखवावं आणि सराव करून द्यावा. सराव अतिशय आवश्यक आहे गणन दोष सुधारण्यासाठी. गणितातील मूलभूत क्रिया एकदम न सांगता आधी बेरीज कशी केली जाते, मग त्याच्यासाठी वेगवेगळ्या कॉन्क्रीट थिंग्स जे आपण म्हणतो, वेगवेगळ्या ठराविक गोष्टींचा वापर करून, त्याच्या आवडीच्या गोष्टींचा, फळांचा, चेंडू, अशा वेगवेगळ्या गोष्टींचा वापर करून, सुरुवातीला बेरीज, मग वजाबाकी, त्यानंतर बाकीच्या थोड्याशा किचकट अशा मूलभूत क्रिया टप्प्याटप्प्याने समजून सांगाव्या. या प्रत्येक पायरीवर सराव अतिशय आवश्यक आहे. गोल, त्रिकोण, चौकोन काढण्याचा सराव देखील करणं अतिशय आवश्यक आहे, कारण या विद्यार्थ्यांना गणन तर नाहीच करतायत, परंतु जे आपण म्हटलं की सरळ रेषा काढणे, उभ्या रेषा काढणे, आडव्या रेषा काढणे, या सर्वात अडचणी येतात आणि त्यामुळे ह्या सुरुवातीच्या छोट्या छोट्या ज्या आकृत्या आहेत, छोटे छोटे जे आकार आहेत, ते काढण्याचा सराव करून घ्यावा. सोप्या आकृत्या काढायला सर्वप्रथम शिकवावं आणि नंतर अवघड आकृत्या, आणि सोप्याकडून अवघडाकडे थोडक्या सोप्या पद्धतीने त्यांना शिकवणं अतिशय आवश्यक आहे. आणि हे सर्व करताना मग तो लेखन दोष असो, वाचन दोष असो किंवा गणन दोष असो, आपल्याला इतर विद्यार्थ्यांची जर मदत घेतली, त्या विद्यार्थ्यांच्या जोड्या बनवल्या इतर विद्यार्थ्यांची, तर ही मदत घेऊन आपल्याला विद्यार्थ्यांमधील लेखन दोष, वाचन दोष आणि गणितीय दोष सुधारणं हे जरूर शक्य होईल. आता काय आपल्याला आणखी करता येईल, तर औषधोपचार. अस्थिरता, चंचलता जर मुलांमध्ये असेल, एका जागी स्वस्थ न बसणे, समजत नाही, स्मरणशक्ती कमी असेल, तर त्या विकासांसाठीही काही औषधांचा वापर करता येऊ शकतो. पालक आणि शिक्षकांनी समन्वय साधून या दृष्टीने औषधोपचार पद्धती जरूर उपयोगात आणावी. वर्तनोपचार, त्याला प्रेरणा द्यावी की तू असं वागलं तर तुला काय मिळू शकतो, किंवा बक्षीस जे आपण म्हणतो पद्धती
वेगवेगळ्या थेरपींचा वापर करून त्याला अचूक वर्तन करण्यास प्रोत्साहन द्यावं की जेणेकरून त्याचं वर्तन सुधारेल. प्रोसेस ट्रेनिंग, आता इथे जेव्हा आपण म्हणतो वाचन क्षमता किंवा ह्या अक्षमता असतात तेव्हा तिथे जिभेचे व्यायाम, श्वसनाचे व्यायाम, प्रथम ऐकून घेऊन मग बोलण्याची सवय, ज्ञानेंद्रियांना वेगळ्या प्रकारे शिक्षण देणं आणि त्याचा सराव करून घेणं, हे सगळ्या प्रकारचं क्रमाने गोष्टी करणं, या सगळ्या गोष्टींची खूप आवश्यकता आहे. बहुसंवेदन पद्धतींचा उपयोग करणं तर अतिशय आवश्यक आहे. जिथे गणितातले वेगवेगळे अक्षमता असते किंवा वेगवेगळ्या क्रिया करता येत नाही, या ठिकाणी बहुसंवेदन माध्यमांचा पद्धतींचा उपयोग करावा. वैविध्यपूर्ण पद्धतींचा वापर करावा. विद्यार्थी केंद्रित अध्यापन पद्धतींचा वापर करावा. आणि चंचल मुलं असतील तर एकाग्रतेसाठी मार्गदर्शन करावे. अध्ययन अक्षम मुले तर बघितली, पण काही मुलांचा बौद्धिक विकास सर्वसामान्य मुलांसारखा झाला नसतो, अशांना आपण मेंटली चॅलेंज, मानसिकदृष्ट्या आव्हानात्मक किंवा मतिमंद मुलं असं आपण म्हणतो. आता म्हणजे ही कोण? तर ज्या मुलांचा बुद्धी गुणांक 70 पेक्षा कमी असतो ती बौद्धिकदृष्ट्या मागासलेली असं मानलं जातं. वैकासिक अवस्था ज्या सर्वसामान्य मुलांच्या असतात त्या वैकासिक अवस्थांमध्ये बौद्धिक कार्याची वाढ सरासरीपेक्षा कमी आणि ती वाढ कमी असल्यामुळे समायोजन क्षमतेत कमतरता असणे म्हणजे मतिमंदता. आता बुद्धी गुणांकानुसार मतिमंदत्व आणि शैक्षणिक वर्गीकरण असा आपण तक्ता जर बघितला की जो यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या पुस्तकामध्ये विकसित केलेला आहे त्यानुसार बुद्धी गुणांक 0 ते 20 असेल तर अति तीव्र मतिमंदत्व, त्यांना योग्य अशा वैद्यकीय मदतीचीच गरज असते. 20 ते 34 असेल तर तीव्र मतिमंदत्व, मदतीची आवश्यकता असते, मदतीनुसार शिक्षण घेता येतं. 35 ते 49 असेल तर मध्यम मतिमंदत्व की ज्यांना योग्य प्रशिक्षण देऊन, आता कुठल्या प्रशिक्षणाचं तर त्यांना नेहमीच्या दैनंदिन जीवनातल्या गोष्टी करण्यात सुद्धा अडथळे येतात तर त्यांना क्रम समजावून सांगून रोज आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टी करायच्या असतात हे त्यांच्याकडून लिहून घेऊन त्यांना स्मरणशक्तीचं थोडं थोडं प्रशिक्षण देऊन आपल्याला प्रमुख प्रवाहामध्ये आणता येतं. सौम्य मतिमंदत्व, शाळेत शिक्षण घेण्यास योग्य असे असतात हे, त्यांचा आपल्याला समावेशित शाळेमध्ये सहानी वेगवेगळ्या प्रकारे अध्ययन अध्यापन करावं. प्रज्ञावान विद्यार्थ्यांना जर त्यांच्या स्वतःच्या गतीने अध्यापन करू दिलं, अध्ययन करू दिलं तर या मुलांच्या गतीनुसार त्यांना 0 आवर्समध्ये किंवा त्यांना योग्य प्रशिक्षण शिक्षकाने घेऊन योग्य प्रकारे अध्ययन अध्यापन करणं आवश्यक आहे. प्रबलन व दृढीकरण प्रक्रियेवर जास्त भर द्यावा. छोट्या तासिका अशा मुलांना पूर्ण तासिकेमध्ये जे शिकवलेलं आहे, ज्याचं अध्यापन केलेलं आहे, त्याचं आकलन करणं अतिशय अवघड जातं. तर त्यांना पाठ्यभागाचं विभाजन अतिशय छोट्या छोट्या पाठ्य विभागांमध्ये करावं आणि ते छोटा भाग शिकला किंवा छोट्या भागाचं अध्ययन झालं की त्याची उजळणी सराव अशा सायकलवर भर द्यावा. बहुमाध्यमांचा वापर करणं तर अतिशय आवश्यक आहे. अनुदेशन साहित्य विकसन, अध्ययन अनुदेशन साहित्य आणि अभ्यासक्रमाची श्रेणी ठरवावी सोप्याकडून अवघडाकडे. क्रमांवित अध्ययनावर भर द्यावा. क्रमांवित अध्ययन इथे अतिशय आवश्यक आहे. स्किनरच्या चौकटी जे आपण म्हणतो तर इथे मुलाला त्याच्या गतीप्रमाणे आणि प्रेरक इथे असा असतो की एखादी चौकट, एखाद्या चौकटीतलं अध्ययन केलं आणि त्यानुसार त्यांनी जर प्रश्नाची उत्तरं दिली तर त्याचं प्रलोभन असतं पुढच्या चौकटीचं. अशा रीतीने त्याच्या गतीनुसार अध्ययनावर भर द्यावा. गटकार्य आणि सांघिक अध्ययन सगळ्यांबरोबर त्याला शिकू द्यावं की जेणेकरून चर्चेमधून सामाजिक संप्रेषणातून त्याचं अध्ययन चांगल्या रीतीने होईल. अध्ययन करत असताना काही वेगळ्या पद्धतीचा जर वापर केला, नृत्य, गायन, हस्तकला, कथा, तर उत्सुकता निर्माण होऊन, आवड निर्माण होऊन, अभिरुची निर्माण होऊन अध्ययन चांगल्या रीतीने होऊ शकेल. आणि बडी पद्धतीचा वापर, बडीला प्रशिक्षण देऊन एखादा सर्वसामान्य मुलगा जर ह्या अशा मुलासाठी बडी सहाध्यायी जर ठरला तर त्याचा देखील मानसिक विकास चांगल्या रीतीने होईल, बौद्धिक विकास चांगल्या रीतीने होईल आणि मतिमंद मुलाला देखील मदत मिळू शकेल.
शिक्षकाने ह्या विद्यार्थ्यांच्या सामाजिक भावनिक शारीरिक आणि शैक्षणिक विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणं आवश्यक आहे. ह्या पुढचा जो म्हणतो आपण मानसिक दृष्ट्या आव्हानात्मक बौद्धिक दृष्ट्या आव्हानात्मक ही मुलं सुद्धा असतात, कारण या मुलांचा बुद्धिगुणांक साधारणपणे 140 ते 170 दरम्यान असतो. विज्ञान, गणित, कला, सर्जनशील लेखन, संगीत, सामाजिक नेतृत्व अशा सर्व विशेष क्षेत्रातील उच्च प्रतीची प्रज्ञा आणि सभोवतालची परिस्थिती हाताळण्यासाठी लागणारी उच्च प्रतीची सर्जनशीलता यांच्यामध्ये असते आणि त्यामुळे अतिशय प्रज्ञावान मुले असतात. ही त्यांचं शिक्षण तर त्यांच्यासाठी विशेष कार्यक्रम अतिशय आवश्यक ठरतात. प्रचलित अभ्यासक्रमापेक्षा अधिक काहीतरी त्यांना देणं आवश्यक आहे. जलद अध्ययन करून त्यांचं मूल्यमापन करायला पाहिजे. उच्च प्रतीचे विचार प्रक्रियेस चालना देणारे उपक्रम, त्यांच्या विचार प्रक्रियेस चालना देणारे उपक्रम, जेणेकरून बुद्धिमंथन उपक्रम असं ज्याला आपण म्हणू, चर्चा पद्धती किंवा अशा प्रकारच्या अध्यापन पद्धती त्यांना वरच्या इयत्तेत प्रवेश देऊ शकतो आणि त्यांच्या भावनिक आणि सामाजिक व्यवस्थापनासाठी मार्गदर्शन अतिशय आवश्यक असते. थोडक्यामध्ये पाहिलं तर विविध स्पर्धा परीक्षांसाठी देखील त्यांना आपल्याला मार्गदर्शन करता येतं की जेणेकरून त्यांचं तर शिकून होतं तुमच्या पातळीनुसार, पण त्यानंतर काय करायचं, नाही तर ही विद्यार्थी हे विद्यार्थी आपल्या वर्गामध्ये वेगळ्या प्रकारचं वर्तन करून त्रास निर्माण करू शकतात, इतर विद्यार्थ्यांना अडथळा निर्माण करू शकतात, कारण त्यांच्या बुद्धीला खुराकच मिळत नाही. थोडक्यात सांगायचं झालं तर आपण बघूयात, तुम्हाला चित्रांवरून नक्कीच लक्षात येऊ शकतंय. तुम्ही चित्र बघा, पहिलं चित्र बघितलं, त्यानंतरचं दुसरं चित्र ज्याचा आपण आत्ताच विचार केला, त्याच्यानंतरचं तिसरं चित्र, यानंतरचं सुरुवाती हे ही इमेज, हे चित्र, हे चित्र, हे चित्र, आपण हे जेव्हा बघत असतो तेव्हा समावेशित शाळेचा जेव्हा आपण विचार करत असतो तेव्हा आता परत सांगताना मी असं म्हणेन की समावेशित शाळेमध्ये आपल्याला सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांचं समावेशन करायचं आहे. हे सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांचं समावेशन करताना सुरुवातीला जे आपण म्हणालो की केवळ आणि केवळ अपंगत्व याचा आपण नाही विचार करणार आहोत, तर सर्वसामान्य मुले, त्यानंतर सामाजिकदृष्ट्या दुर्बल घटकाची मुलं, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलं, भाषिकदृष्ट्या भेदभाव असणारी ही सगळी जरी असली तरी ह्या सर्व विद्यार्थ्यांबरोबर विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांचा देखील याच्यात आपण समावेश यशस्वी रीतीने करत आहोत. चला आपण सगळे मिळून एकत्र अध्यापन आणि अध्ययन करूयात. धन्यवाद.